या खाली या घेऊन खाली सगळे दिसू दे सगळे सगळे नको नको हां थांब एक मिनिट अरे आवाज साहेब तुम्ही दिसत नाही येऊ दे बाहेर खाली येण्याची काय चालत पुढे हा पाच झाले मला विचार येऊ दे पाच यायचं तर चालत सब याच्यातला हा कोण आहे मेन आरोपी कोण तो काय जो रेकॉर्डवरचा कोण आहे हे आर युसुफ आहे रेकॉर्डवरचा कोण आहे सब हात करा आवडतात त्याकडे हे मागे रे हा ओके झालं आपने का मुंबई झालं मतदान सर सर मार्क करा सर आवडसाहेब तुम्ही करा ना ते मोबाईलवरती वगैरे मोबाईलवर मोबाईल साईडला वगैरे मोबाईलकडे हे करा ना असं मार्क करा ना सर किती आरोपी होते आरोपी किती आहे सर दिनांक 6/5/22 रोजी रात्री 1:15 सुमारास एक इसम रस्त्याने जात असताना त्यास चार इसमांनी अडवलं चॉपरचा धाक दाखवला त्यांच्याकडचा मोबाईल आणि रोख रक्कम 300 रुपये असे चोरून ते पळून गेले सदरबाबत फिर्यादी हे तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले नव्हते त्यांना जेव्हा भीती वाटली होती त्यानंतर ते 17/6 रोजी पोलीस स्टेशनला आले त्यानुसार मी CR नंबर 295/22 394/34 भारतीय पोलीस हत्यार कायदा 425 भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर सदरबाबत वरिष्ठांनी तपास करण्याचे मार्गदर्शन केले की जास्त प्रमाणात त्यांचे गुन्हे वाढलेले त्यामुळे तात्काळ मी पोलीस निरीक्षक गुन्हे PI आसगावकर गुन्हे प्रकरण अधिकारी बगदाणे SI महाजन आणि टीमला सूचना दिल्या ते स्टाफ ब्रिजवर झालेल्या प्रकारासंदर्भाने 17/6/22 पहाटे म्हणजे 18 तारखेला 4:30 सुमारास ब्रिजवर गस्त करीत असताना 3 इसम त्या ठिकाणी संशयितरित्या फिरत होते त्यांना हटकले असता ते पळून जाऊ लागले म्हणून शितापीने सर्व स्टाफने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या हातात चॉपर होती म्हणून चारही बाजूने घेरून त्यांना ताब्यात घेतले त्यांना त्यांचं नाव विचारले असता एकाचं नाव गणपत पल्लस्वामी गुल्लर व 21 वर्ष दुसरा अमन सुपूजन जयस्वाल 19 वर्ष हरिंदर परमहंस यादव 19 वर्ष हे सर्व कळवा पूर्व या ठिकाणी राहणारे आहेत त्यांच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी जो 6/5/22 रोजी गुन्हा घडला होता CR नंबर 295/22 394/34 हा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून त्या गुन्ह्यातील मोबाईल हस्तगत केला नंतर त्यांना विश्वासात घेतला असता त्यांनी कळवा पोलिसांचे 3 चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यामध्ये राबोडी पोलिसांची एक रिक्षासुद्धा आपण चोरीला गेलेली हस्तगत केलेली आहे आणि अजून त्यांच्याकडून एक 5 मोबाईलसुद्धा मिळालेले आहे तो मोबाईल कोणाचे आहे काय आहे याचा तपास आता सध्या चालू आहे आत्तापर्यंत
स्टाफने 2,30,000 रुपयाचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे. याच्यापैकी जो आरोपी आहे एक नंबरचा आरोपी गणपत पल्लस्वामी गुल्लर हा आपल्या पोलिसांचा तसं मुंब्रा पोलिसांच्या गुन्ह्याचा रेकॉर्डल गुन्हेगार आहे. यांचा उद्देशमध्ये सध्या सोन्याला मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे, तात्काळ झटपट स्नॅचिंग करायची आणि झटपट पैसा कमवायचा हा त्यांचा उद्देश आहे. सर, 4 महिन्यापूर्वी 6 महिन मुलाचा ऍक्शन नाही तो या ह्या युरी केली नाही. त्यांचा उद्देश हाच की चॉपर हातात ठेवल्यानंतर चॉपरचा धाक दाखवला, मारण्याच्या अगोदरच माणूस वस्तू काढून देतो. आजपर्यंत कस्टडी आहे, अजून त्यांच्याकडं तपास चालू आहे. 6:05 रात्रको 1:15 एक आदमी वेश से इश जा रहा था, तो ब्रिज के ऊपर 4 जो लोग थे उन्होंने उसको चॉपर का धाक दिखाया. उनके पास से जो मोबाइल और रोक रकम थी 300-400 रुपये वो उसने खींच के लिया और उसको भगा दिया. उनके तुरंत वो कंप्लेंट करने के लिए पुलिस स्टेशन में आया नहीं. 17 तारीख को कंप्लेंट करने के लिए पुलिस स्टेशन में आया तो उनकी तकरार दाखिल करके CR नंबर 295/22, 394/34 भारतीय हत्यार कायदा 425 अनुसार गुन्हा दाखिल किया है. वो मेरे वरिष्ठ अधिकारी ने बताया था कि चेन स्नैचिंग बढ़ रहा है, उसका तपास करना जरूरी है. तो मैं तुरंत मेरे PI क्राइम पुलिस निरीक्षक सुदेश आजगावकर, PSI बगदाने, ASI महाजन आणि स्टाफ यांना सूचना दिल्या. त्याप्रमाणे PSI बगदाने, ASI महाजन आणि स्टाफ हे लोग 17 तारीख को रात को और 18 तारीख को सुबह 4:30 का टाइमिंग था, उस वक्त पेट्रोलिंग करते वक्त ब्रिज पे 3 जो इसम था वो संशयित रीत्या घूम रहे थे उधर. तो मालूम पड़ने के बाद पुलिस ने उनको रोक दिया तो वो भागने लगे के बाद शिता पी कर ने पुलिस ने उनको ताबे में लिया. उनके हाथ में एक चॉपर था, उनको विश्वास में लिया तो उन्होंने वो 6 तारीख को जो इसम को हत्यार का धाक दिखा के 6,500 रुपये का मोबाइल और रोक रकम लिया था वो उन्होंने वो हस्तगत किया. बाद में उनको इंक्वायरी करके पूछताछ करके मालूम पड़ा तो पुलिस स्टेशन के 3 स्नैचिंग उन्हें उन्होंने किया था. उनका नाम मालूम पड़ा तो पहले का नाम है गणपत पल्लास्वामी गुल्लर, 21 साल का है. दूसरा अमन जायसवाल है, वो 19 साल का है. वो हरिंदर परमहंस है, ये 19 साल का है. और उन्होंने आज तक 2,30,000 का माल पुलिस ने हस्तगत किया है. 20 तारीख तक पुलिस कस्टडी है और तपास चालू है. जो एक नंबर का आरोपी है गणपत पल्लास्वामी गुल्लर हे पुलिस के मुमरा या कड़वा पुलिस का रिकॉर्ड का सराहित गुनेगार है. सर, उनके पहले कोई आपराधिक मामला दर्ज है? मामला ये अभी तक दर्ज नहीं, तपास चालू है. 6:05 रोजी रात्रि 1:15 सोमारस जो नवीन खा रेलवे ब्रिज आ रहा है ईस्ट वेस्ट फ्लायओवर ब्रिज वरती एक इसम पायी जात असताना 4 इसमांनी त्याला जो चोरी केली त्याच्याकडून, त्यानुसार कळव पोलीस स्टेशनला 295/22, 394/34 गुन्हे प्रकरणी अधिकारी बगदाने, ASI महाजन, स्टाफ यांना सूचना दिल्या. कळव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचं प्रमाण वाढलं होतं, त्यामुळे वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या की तत्काळ गुन्हे उडकी जाणण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करा. म्हणून मी सदरचा गुन्हा प्रकरण पथक हे 17 त्यांना बघून 3 इसम पडू लागले. त्यांना पाठलाग केला असता ते थांबले नाही, म्हणून शितापीने आमच्या स्टाफने त्याला तात्काळ ASI महाजन, PSI बगदाने आणि टीम ताब्यात घेतले. त्यांच्या हातामध्ये एक चॉपर होता, तो सुद्धा चॉपर त्यांच्या हातातून काढून घेतला असता त्यांना विश्वासात घेऊन विचारला असता त्यांनी सदरचा गुन्हा CR नंबर
सोन्याला मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे, तात्काळ झटपट स्नॅचिंग करायची आणि झटपट पैसा कमवायचा हा त्यांचा उद्देश आहे. सर, 4 महिन्यापूर्वी 6 मिलियन मुलाचा ऍक्सिडेंट, कारण चर्चा झाली त्या संदर्भात की आशिष मॉडेल नाही, तो या ह्या ह्या हे जे मुलं आहे अशा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. यांचं फक्त उद्देश स्नॅचिंग करणे किंवा असं लुबाडणे आणि झटपट पैसा कमवणे.